चांगली उकळी होऊ दे. गाइस वेलकम बैक टू माय चैनल. माझं नाव आहे पूनम आणि आज मी योगेंद्रच्या घरी आता आलेली आहे. योगेंद्रने खेकडे पकडलेत आणि ते जे खेकडे आहेत ते आणले ते बघण्यासाठी त्याच्या योगेंद्र साटम चॅनलला युट्यूबच्या व्हिजिट द्या. खूप ऍडव्हेंचरस असतात त्याचे व्हिडिओज. सर्पमित्र आहे तो आणि खेकडे सुद्धा पकडतो. आणि मुळात आमच्या दोघांमध्ये काय कॉमन असेल तर आम्ही दोघं जण एकाच ठिकाणावरून आलेलो आहेत, म्हणजे ते म्हणजे कोकणातून. तो कणकवलीचा आहे आणि मी कुडाळची आहे. तर नक्की तुम्ही त्याच्या चॅनलला व्हिजिट करा आणि बघा तो क्रॅब कुठून घेऊन आलाय ते. तर मग जास्त वेळ न घालवता मला जाऊन त्याला खेकडे बनवून खायला घालायचे. तर तुम्हाला पण मी दाखवते की मी कसे मालवणी पद्धतीत खेकडे बनवते. आता मी आली आहे किचन मध्ये योगेंद्रच्या. ज्यांना कोणाला माहिती नसेल तर योगेंद्र माझा फ्रेंड आहे आणि योगेंद्रचं युट्यूब चॅनल आहे योगेंद्र साटम म्हणून. तर तुम्ही तिथे नक्की व्हिजिट करा त्या चॅनलला. योगेंद्रने माझ्यासाठी खूप एक चांगली गोष्ट आज केली, ते म्हणजे त्याने सगळी तयारी करून ठेवली. मलाही ते येताना सगळ्यात एक टेन्शन होतं ते म्हणजे साफ करायचं. आता काय मला रात्री डिनर करायचंच आहे आणि त्या डिनर साठी मला खेकडे स्पेशली मिळणार आहेत, त्यामुळे मला थोडं तरी हेल्प करायलाच पाहिजे. तर मी आता क्रॅब रेडी करून ठेवलं आणि तुझ्यासाठी जे काही लागणार साहित्य ते बायकोने मी थोडं रेडी करून ठेवलंय. सो त्याने आणि वहिनीने खूप मदत केली आहे मला. सगळं काय रेडी आहे, बस आता मला खोबरं भाजायचंय, वाटण तयार करायचंय आणि डायरेक्ट क्रॅब मसाला खेकडे. चालू आता आपण इकडे वाटण करण्यासाठी पहिले खोबरं भाजून घेणार आहोत. तुम्ही जसं बघू शकता इथे मी एक अक्का नारळ किसून घेतलेला आहे. त्यानंतर इथे लसूण आहे, कांदा उभा चिरलेला आणि आला आहे. आणि खोबऱ्याचं वाटण कसं ना फ्रीजमध्ये राहतं, त्यामुळे एकत्र जरी आता हे पण बनवलं तर काय आपण सगळंच वापरणार नाही आहोत. आज आपण ठेवून द्यायचं जितकं लागेल, जसं ग्रेव्ही आणि जितकं आपल्याला थिकनेस हवा तेवढंच वापरायचं. त्याचं परतून घ्यायचं. आता हे झालंय लालसर, तुम्ही बघू शकता एकदम सगळीकडून इव्हन भाजलंय एकदम व्यवस्थित. आता पूर्ण आपण बंद करण्याच्या आधी कोथिंबीर आणि हे वाटण व्यवस्थित करून घ्यायचं. आता हे भाजून झालेलं आहे, ह्याला आता थोडा वेळ मी थंड व्हायला ठेवून देणार आहे आणि मग ह्याला मी जार मध्ये घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. हा जो मालवणी गरम मसाला आहे, याची रेसिपी मालवणी गरम मसाला 5 किलोचा कसा बनवायचा हे माझ्या कोंबडी वड्याचा जो मी व्हिडिओ टाकलेला होता त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सो ज्यांना कोणाला मालवणी मसाला बनवायचा असेल तर तुम्ही तो नक्की बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर हा मालवणी मसाला आहे, तो मी या वाटपामध्ये टाकून लावून घेणार आहे वाटण. जास्त वेळ नाही घालवत कारण नाही तर माझे मार्क कापले जातील. तर वाटण झाल्यावरती दाखवते रिअल रेसिपी स्टार्ट होते. सो आता हे गरम झालेलं आहे चांगलं, थोडस गॅस फास्ट करते आणि आता तेल उतरायचं. गरम होते तेल, मग फोडणीला कांदा बारीक चिरलेला. आता आपण फोडणीला तमालपत्र टाकतोय आणि थोडस लाल झालं की कांदा टाकायचा. तर्रेदार बनवायचंय आपल्याला, तर आपण त्याच्यामध्ये थोडं जरा प्रमाणापेक्षा जास्त ते तेल वापरतोय कारण आपल्याला थोडं त्याला चांगली अशी फरमाईशमध्ये तर्रीवालं फरमाईश आली आपल्याला आज. त्यात हे झालंय ऑलमोस्ट, त्याच्यात कांदा टाकते. आता
चांगलं लाल होऊ द्यायला. ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी मसाले टाकलेले आहे वाटण बनवताना, पण थोडस फ्लेवर येण्यासाठी म्हणून आणि थोडं तिखट होण्यासाठी एक चमचा मी ऍड करते. थोडस परतून घ्यायचं आणि आता आपण वाटण टाकूया. आता आपल्याला हवं तितकं आपण ना ग्रेव्ही जशी हवी तसं पाणी घालून पातळ करायचं जरा. तर आता मी एवढं केलंय कारण आम्ही जितके लोक आहोत खायला तितक्या लोकांसाठी एवढी ग्रेव्ही बरोबर आहे. त्याला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं थोडंसं फास्ट सिमवर आणि एकदा उकळी आली की आपले खेकडे आतमध्ये. आता ह्याला जोपर्यंत कड येते तोपर्यंत आपण हे जे आहे ना हे मिक्सरला लावून घेऊया. त्यातला मग आपण रस्सा जो असणार ना त्यातून येतो तो आपण त्याच्यात घालायचा. त्याच्यात कॅल्शियम असतं सो चांगलं असतं ते हेल्थसाठी. आपण त्याला मिक्सरला वाटून घेऊया. याच्यात आमच्या मालवणी म्हणजे त्याला ना डेंगे म्हणतात. ते डेंगे घालणार आहे सरळ आपल्या ग्रेव्हीमध्ये. गावी एवढे मोठे असतात ना हलतायत रे आतमध्ये डान्स करतो. सगळे टाकूयात त्याला चांगली उकळी येऊ दे. सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आहे मीठ. आपण चवीनुसार टाकायचं. मी सुरुवातीला कमीच घालते नंतर मग जर वाटलं तर आपल्याला टाकता येतं. खारट झाल्यावर पाणी टाकण्यापेक्षा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्याला टाकून. त्याला तुम्ही बघाल फास्ट गॅसवर ठेवलंय त्याला उकळी येते मस्तपैकी. त्याला चांगलं शिजू दे आणि मग जसं मगाशी वाटण केलेलं होतं वाटलेलं होतं आपण ते त्याचं गाळून घ्यायचं. आपण जरा वाफ गाळून घ्यायचं. हे आपण पाणी जे आहे ना जे गाळून घेतलेलं ते आपण याच्यात टाकायचं. पहिल्या दिलं मी थोडस. तुम्ही सुरुवातीला ना कमी पाणी टाका आणि कारण आपण असं नंतर पण पाणी टाकतो ना एकदम पातळ नको व्हायला म्हणून मी मगाशी जास्त पाणी टाकलं नव्हतं. कारण जेणेकरून हे असं मग नंतर पाणी जास्त होईल म्हणून. आता हे बघा परफेक्ट त्याची कन्सिस्टन्सी आली आहे बघा. एवढं पातळ अजून ते थोडं शिजेपर्यंत जर अजून घट्ट होणार. आता याला शिजू देत चांगलं आपण याला झाकण देऊन ठेवून देऊया आणि नंतर मग कोथिंबीर टाकायची एंडला. आपलं आता शिजलंय चांगलं. मी बारीक गॅसवर ठेवलेलं तुम्ही बघू शकता त्याला काय अरोमा आणि तरी आलीय. म्हणजे टोटली ते टेम्पटिंग झालंय. किचन मध्ये आल्यावरतीच मला असा फ्लेवर चांगला कधी वास त्याचा इतका आलेला. आता ह्याच्यामध्ये ना मी शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकते वरती. आणि हे रेडी झाले सर्व्ह करायला. सो मी आता याला प्लेट मध्ये काढून घेते आणि माझ्या एक्झामिनरला बघते काय म्हणतात मीठ मसाला कसा लागलाय बरोबर की नाही ते. सो जेवण रेडी झाले आणि मी सर्व्ह केलंय. आता योगेंद्र टेस्ट करून सांगेल ते कसं बनलंय जमलंय की नाही. नाही बघून तर खूप छान वाटतंय कारण तर्री आणि जे काही मसाला लागला एकदम व्यवस्थित लागलाय. तो मुन्नू पण रडतोय आमचा. मुन्नूला भूक लागली आहे. नाही मुन्नूचं जेवण झालं तर झोपेची वेळ लागली.
ऍक्च्युली मालवणी जेवण म्हणजे त्याला काही हेच नाही आहे, तेवढंच नाही आहे, अतिशय सुंदर झालेलं आहे. म्हणजे ऑफकोर्स मी थोडंफार गाईड केलं त्यावेळेला, अतिशय छान जेवण झालेलं आहे. म्हणजे 10 out of 10 तुम्हाला एन्जॉय करू दे मिल. आणि सगळ्यात मोठी मेहनत ते घेऊन येण्यात लागलेली आहे बनवण्यापेक्षा, तर तू डेफिनेटली यू डिझर्व दॅट. मी माझा उत्तम प्रयत्न केलाय चांगल्यात चांगलं बनवून सर्व करायचं. सो नाव यू एन्जॉय युअर. सो हा व्हिडिओ मी एंड करतो. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पूनमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही योगेंद्र साटमचं चॅनल आज नक्की जाऊन व्हिडिओज बघा. आणि चुलीवरचं विसरू नका बघायला क्रॅब मसाला. बाय.